हॅलो, तुमचं कृष्णा फ्लावर मार्ट या यूट्यूब चॅनलवर खूप स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये माघी गणेश चतुर्थी स्पेशल हार पाहणार आहोत. तर सर्वात पहिलं तुम्हाला झेंडूचं फूल उलटं ओवून घ्यायचं आहे. त्याच्यावर एक मस्त गुलाबाचं फूल ओवून घेतलेलं आहे. त्याच्यावर एक शेवंतीचं फूल, त्याच्यावर एक छोटंसं झेंडूचं फूल, एक गुलाबाचं फूल आणि त्यावर पुन्हा एक झेंडूचं फूल ओवून आपल्याला अशा प्रकारे आपलं हाराचं लटकन ओवून घ्यायचं आहे. तुम्हाला ह्यावरनं कल्पना आली असेल की आज आपण या व्हिडिओमध्ये झेंडू आणि गुलाबाच्या फुलांचा हार बघणार आहोत. म्हणून आपण लटकनामध्ये झेंडू आणि गुलाबाच्या फुलं आपण पहिली ओवून घेतलेली आहेत. अशा प्रकारे तुम्हाला अशी फुलं ओवून घ्यायची आहेत आणि त्याच्यावर तुम्ही बिजलीचं उलटं फूल ओवून घ्यायचं आहे, जेणेकरून जो खालचं लटकन आहे ते मजबूत राहील. त्याच्यावर घडी घातलेलं पान, त्याच्यावर झेंडूचं फूल, त्याच्यावर पुन्हा आपण एक गुलाबाचं फूल ओवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर पुन्हा आपण एक शेवंतीचं फूल ओवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्या इथे लटकन तयार झालेलं आहे आणि हाच हार आपल्या तसाच पुढे कंटिन्यू करायचा आहे. हा लटकन ओवून झाल्यानंतर तुम्हाला पुढचा हार ओवण्यासाठी एक मीडियम साईज झेंडूचं फूल, त्याच्यावर मीडियम साईज गुलाबाचं फूल ओवून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढी साईज हवी असेल हाराची, तुम्हाला जर मोठा हार हवा असेल तर तुम्ही फुलं वाढवू शकता, जर छोटा हवा असेल तर तुम्ही फुलं कमी घालू शकता, पण एकाच साईजमध्ये फुलं घाला जेणेकरून त्या हाराला शोभा येईल. इथे तुम्ही बघू शकता की छोट्या साईजमध्ये मीडियम छोट्या किंवा मीडियम साईजमध्ये झेंडूची फुलं घेतलेली आहेत आणि त्याच साईजमध्ये गुलाबाची फुलंही घेतलेली आहेत. अशी इथे आपण या व्हिडिओमध्ये 5 ते 6 झेंडूची फुलं ओवून घेतलेली आहेत आणि त्याचप्रमाणे आपण गुलाबाची फुलंसुद्धा ओवून घेतलेली आहेत. तुम्हाला हवे त्या रंगामध्ये तुम्ही गुलाबाची फुलं ओवू शकता. इथे वेगवेगळ्या कलरमध्ये घेतलेले आहेत, जसं की खाली या लटकनाला आपण काश्मीरी गुलाब वापरला आहे आणि इथे वरती छोटी गुलाबं वापरली आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारमध्ये किंवा तुम्ही एकाच प्रकारमध्ये एकाच रंगाची फुलंसुद्धा ओवू शकता. इट्स अप टू यू, तुम्हाला कशी क्रिएटिव्हिटी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे वेगवेगळ्या रंगाची फुलं वापरू शकता आणि गुलाबही तुम्ही इथे वापरू शकता. आणि हा हार झाल्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे जसं आपण हाराच्या वरती अजून एक छोटासा गुच्छ बांधतो तसा आपल्याला बांधून घ्यायचा आहे. हार आपला पूर्ण झाल्यानंतर आपल्याला उलटा गोंडा, त्यावर घडी घातलेलं पान, त्याच्यावर पुन्हा एक गोंडा ओवून आपला हार इथे तयार झालेला आहे. अशाच प्रकारे तुम्हाला हाराची एक बाजू तयार झाल्यानंतर दुसरी बाजूही तुम्हाला अशीच ओवून घ्यायची आहे जशी तुम्ही पहिली बाजू ओवली आहे. हा आज मागील गणेश चतुर्थी आहे, तर खास मागील गणेश चतुर्थी स्पेशल हा हार आहे. तुम्हीसुद्धा हा हार घरी बनवू शकता, अगदी साधा आणि सोप्पा आहे. अशा वेगळ्या पॅटर्नमध्ये हा हार आहे. तसे हार आपण डेली नाही घालत, पण आज मागील गणेश चतुर्थी आहे तर तुम्हीसुद्धा हा हार असा घरी बनवू शकता. आणि इथे अशा प्रकारे आपला इथे हा हार तयार झालेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.